इत्तेहाद न्यूज़ को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। आज हमारे साथ मौजूद हैं शिवाजी काकनीकर साहब। दरअसल ये सामाजिक खिदमत भी अंजाम देते हैं, काफ़ी दूर दराज तक इनकी पहचान है, वो तारुफ के मोहताज नहीं है। सर्वप्रथम आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर। ज्या प्रकारे देशामध्ये एक वातावरण निर्मिती केली जाते आणि काय म्हणतात की सत्ता हासिल करण्यासाठी जातीवाद, धर्म, देश हा जो पसरला जातो, याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण तुमचा एक बराच काळ या समाजसेवेमध्ये निघालेला आहे, त्याबद्दल जातो। प्रथम मी तुमच्या या चॅनलला धन्यवाद देतो। आता ज्या काही दादांनी मला प्रश्न विचारला तो फारच मूलवादी प्रश्न आहे आणि तसाच तो गंभीर पण आहे। माझ्या एकूणच भारत देशाबद्दल जर बोलायचं झालं तर अनादिकालापासून इथं फक्त एकाच जातीचे धर्माचे लोक असे राहिलेले आहेत असं कुठेही पुरावा मिळत नाही। अगदी अनादिकालापासून आपण जर काढलं तर इथं वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक इथं राहत आलेले आहेत आणि गुण्यागोविंदाने आणि प्रेमाने राहत आलेले आहेत। राजकारण्यांनी बाहेरच्या देशातल्या लोकांनी येऊन इथं राज्य करण्यासाठी जे आले त्यांनी आपल्या परीने काय काय गोंधळ घातला आणि त्यानंतर आणखीन जे धर्म हे नावाने काही लोक आपली स्वतःची प्रतिष्ठा करून घेण्यासाठी आणि आम्हीच श्रेष्ठ आहोत असं सांगण्यासाठी म्हणून जे काही गोष्टी केल्या त्यातून आमच्या इथं जाती जातीमध्ये आणखीन धर्माधर्मामध्ये द्वेष पेरण्याचं काम करत आलेले आहे। तरी पण अजूनही आमच्या देशामध्ये आपण जे काय राहतो ते पूर्वीसारखेच गुणागोविंदांनी राहतो आहोत, पण राजकारणी लोकांनी अधूनमधून आमच्यात असलेलं जे एकूण सौहार्दाचं आणि प्रेमाचं जे नातं आहे ते बिघडवण्यासाठी आणि निधर्मी आपल्या घटनेनेच आम्हाला निधर्मी राज्य म्हणून जाहीर केलेलं आहे। कळलं का? हे कोणा एका धर्माचं नाही आहे, कोणाचंच नाही आहे, मुस्लिमांचं नाही आहे, हिंदूंचं नाही आहे, ख्रिश्चनांचं नाही आहे, कोणाचंच नाही, कोणाचं होऊही शकत नाही, कारण इतक्या वेगवेगळ्या आणि मायनॉरिटीमध्ये असणारे लोकही देखील इतके कमी नाही आहेत। कळलं का? ते पण जास्त आहेत। तेव्हा अशा या देशामध्ये आपण सगळ्यांनी लोकांनी सौहार्दाने आणि प्रेमाने खरं म्हणजे राहायला पाहिजे, पण राजकारणी लोकांनी स्वतःच्या राजकारभारासाठी म्हणून आमच्यात जे काही द्वेष आणि मत्सर पेरून आपल्यातलं जे काही संबंध आहेत गुण्यागोविंदाचे ते बिघडवण्याचा प्रयत्न करतात। एवढंच नाही तर आपल्या या लोकांच्यावरती दहशत दाखवून त्यांना दाबून टाकण्याच्या दृष्टीनं परवाच एका 24 वर्षाच्या खानापूर गावातील मुल्ला नावाच्या तरुणाचा खून पाडला गेला। अत्यंत निंदनीय गोष्ट आहे, सगळ्यांनाच वाईट वाटण्यासारखं आहे आणि हे असंच जर पुढं होत जाईल तर माझ्या भारत देशाचं भवितव्य काही चांगलं नाही, एवढं मात्र मी तुम्हाला। एक शेवटचा प्रश्न, दररोज बोललं जातं, बातम्या आहेत की अल्पसंख्याकांवर अत्याचार केला जात आहे असं प्रकार, कुठेतरी बहुसंख्याक समाज याबद्दल आवाज का उठवत नाही? ही शांती कोणत्या काय दिशेनं जात आहे आणि काय मेसेज दिला जात आहे? एक आहे, पूर्वी पण बहुसंख्याक होते अल्पसंख्याक होते, ओके, त्यावेळेला गांधीजी सारख्या आणि त्यांच्या शिष्यासारख्या लोकांनी अल्पसंख्याकावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी अल्पसंख्याकांना धैर्य देण्याचं त्यांना काम केलं, त्याच्याबरोबरीनं जे बहुसंख्यक लोक अन्याय करतात त्यांनी अन्याय करू नये यासाठी त्यांचं आपापल्या परीनं प्रबोधन करण्याचं काम केले। पण आजचे जे काही पुढारी आहेत, ज्या धर्माचे पुढारी म्हणून सांगून घेतात, ज्या जातीचे पुढारी म्हणून समजून घेतात, त्यांना हे लोक प्रेमाने आणखीन सौहार्दाने राहू असं वाटत नाही, मुस्लिमाच्या लीडरना देखील वाटत नाही। बरोबर आहे, कळलं का? त्यांना राजकारण करायचं आहे, तुम्ही चांगलं राहू लागला तर तुमचं कोण ऐकणार? तुम्हाला राज्य जरी मिळालं नसलं तरी त्या नावाखाली स्वार्थ करता येतो आणि बंगले उभारता येतात, यासाठी हे अल्पसंख्याकवाले देखील, कळलं का? त्यांनी त्यांना तुम्ही वाटणीवर आणायला पाहिजे आणि असं ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला न कळत तरी आपण वेगळा संदेश देतो लोकांना, सगळ्यांनी करायला पाहिजे। काय त्यांनी काहीतरी देऊ केलं, कळलं का? काय किती देऊन देऊन केवढं देणार ते? अरे म्हटलं राजकारणी लोकांनी देऊ केलंय, कळलं का? तो मग आयोग नेमून असेल काय असेल, तर ते माझं म्हणणं असं आहे, ते कुत्र्याला जसं ब्रेड टाकतात तसं ब्रेड आहे, तेवढं खाऊन तेवढ्यापुरतं तुम्हाला शांत करण्याचं आणि तुमच्यात जी जागृती निर्माण झाली आहे ती हळूहळू कमी व्हावी यासाठी हे सगळे यांचे उद्योग चाललेले आहेत। तरुणांना एक संदेश तुमच्याकडे, नाही तरुणांनी एवढंच विचार करावं
की माझं आता मी 20-22 वर्षाचा असेल तर पुढील अजूनही माझे 60-70 वर्ष मला काढायचे आणि ते मला व्यवस्थिशीर समाधानाने आनंदाने काढायचे असतील तर आता जे काही वातावरण आहे ते बिघडलेलं आहे, ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती दुरुस्त करणं फक्त पहिल्यांदा माझ्या बरोबरीने असणार आहे, माझ्या धर्माच्या लोकांच्या बरोबरीनं इतर लोकांच्या बरोबरीनेही मी माझे संबंध ठेवले पाहिजे. बरं म्हटलं घरातूनच सुरुवात कसं होणार? कुठेतरी आपण जी मागणी करतो जी अपेक्षा करतो त्याच्या तद्विरुद्ध आम्ही तुम्ही सगळे बोलतो आणि तुम्ही मीडियावाले देखील तेवढेच बाद आहात. कोण पसरलं होतं सगळं देशभर कळलं का? सरकारच्या इशाऱ्यावर सरकार त्यांना विकत घेतलेले असते. काय झालंय मला माहित नाही पण तुम्ही मीडियावाले किती लोक प्रामाणिकपणाने तुम्ही पूर्वी ज्यांनी केली मीडिया वापरली जे पत्रकार होते त्यांचं जरा काढून बघा जरा. नाही बरोबर आहे. आज 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 कुठं बघा की किती चॅनल आज सर्वसामान्य जनतेच्या बाजूनी बोलणारी आहे काढून बघा तुम्हीच बघा. आम्हाला आम्ही दूर राहतो त्याच्यापासून पण पेपरमध्ये कळलं का? पेपरमध्ये अरे तुम्हाला ते ऍक्सिडेंट झाला त्यानंतर चोऱ्या झाल्या आणि हे झालं याला मात्र मोठं हे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी एक वाक्यही कुणाचंही नाही कुणाचंही नाही. सरकार विरोधात गेलं तर त्याच्यावर सरकारी एजन्सीज लावल्या जातात. हा तरी भीतीचं वातावरण निर्माण. पण मी तुम्हाला म्हणेन कळलं का? तर आमच्या मनात एवढी तळमळ निर्माण व्हायला पाहिजे आमच्यावर काही जरी लादलं स्वातंत्र्य संग्रामामध्ये सरकारने त्या इंग्रज सरकारने काही कमी त्रास दिला लोकांना कळलं का? ती तयारी ठेवावी लागेल आपल्याला नाहीतर उगतच गोड गोड आणखी गुळू मुळू आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी आपण जर बोलत जाऊ तर काहीच होणार नाही कळलं का? मग ते ठरलेलं आहे काय व्हायचं ते होईल ना. मग तुम्ही मीडियावाले तरी कशाला पाहिजेत, लीडर तरी कशाला पाहिजेत आणि कार्यकर्ते तरी माझ्यासारखा एक सोंग पांघरून गळ्यात एक पिशवी घालून मी समाजासाठी फार करतो असं सांगण्याची काही गरज पण नाही आणि ऐकू नये लोकांनी कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये याबद्दलही तारतम्य बाळगण्याची प्रत्येक माणसाने बाळगण्याची आज वेळ आलेली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून केलं तर होणार आहे कळलं का? आणि तुम्ही मीडियावाल्यांनी निदान बाकी गोष्टी लिहिता आल्या तर लिहा, लिहिता आल्या तर लिहू नका पण द्वेष पसरवण्याच्या दृष्टीनं कळलं का? शक्यतो आपल्याकडनं होणार नाही. एवढं जरी तुम्ही सांभाळलं तर आज ना उद्या तरी एक होऊ आम्ही. बहुत बहुत शुक्रिया. येथे सामाजिक मशहूर है, उन्होंने बड़े ही बेबाक अंदाज में बहुत कुछ बताया कि किस तरह से बिकाऊ मीडिया नफरत फैला रही है. आवाम को खुद अपने घर से शुरू करना चाहिए, अपने तरफ से पूरे माशरे में अगर अच्छा ही लानी है फिर वो अक्सरियत हो या अकलियत हो दोनों समाज के लोगों को अपने घरों से ही इस काम को शुरू करना चाहिए. यही उन्होंने अपने तजुर्बात को पेश करते हुए आवाम को ये पैगाम दिया. उम्मीद करते हैं कि सभी ने इस पैगाम को लिया होगा और उस पर अमल करने की कोशिश करेंगे. इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया. अल्लाह हाफिज़.